नमस्कार, मी अश्विनी डिके। आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये उपासाला चालणारी काकडीची भाजी कशी करायची ते आपण बघणार आहोत। आधी साहित्य बघून घेऊ, नंतर भाजी करूया। ही मोठी भाजीची काकडी आहे, मावळी काकडी म्हणतात याला। त्याचं आता मी सालं काढून घेणार आहे आणि बारीक फोडी करून घेणार आहे, मग त्याची आपण भाजी करणार आहोत। सालं काढून मी काकडीच्या फोडी करून घेतल्यात। तुम्ही बघू शकता अगदी बारीक फोडी नाही केल्या, अगदी बारीक केल्या तर ती पार गळून जाईल आणि पेस्ट झाल्यासारखंच होईल त्या भाजीचं, म्हणून थोड्याशा मोठ्या मोठ्या ठेवल्यात फोडी। भाजी अगदी 2 मिनिटात शिजते ही। आता आपण भाजी करायला घेऊया। भाजी करण्यासाठी मी इथे फ्राय पॅन ठेवलेलं आहे, साजूक तूप घालतेय। उपासासाठी आपण ही भाजी करतोय। साजूक तुपाने त्याला चव चांगली येते, तेल घातलं तरी चालतं। आता मी इथे साजूक तूप वापरते। तूप तापलं की त्याच्यामध्ये जिरं आणखीन हिरवी मिरची घालून फोडणी करायची आहे। उपासाची असल्यामुळे हिंग हळद हे काही त्याच्यात घालायचं नाहीये। काही लोक कढीपत्ताही वापरतात उपासाच्या ह्याच्यात, पण मी घालत नाही, आम्ही वापरत नाही। तूप तापलंय छान, त्याच्यात मी आता जिरं घातलं आहे। नंतर हिरवी मिरची बारीक वाटून घेतली आहे, म्हणजे सगळीकडे छान त्याची चव लागते। हिरवी मिरची घातली आहे, तरी सुद्धा त्याच्यात थोडं लाल तिखट घालणार आहे। आणि आता आपण या चिरलेल्या काकडीच्या फोडी त्याच्यावर घालायचं। काकडीला पाणी सुटतं, वेगळं जास्त पाणी घालायची गरज पडत नाही भाजी शिजवायला। भाजीच्या आवश्यकतेनुसार मीठ घालती आहे आणि एक चिमूटभर जिरे पूड आहे। आपण जिरे फोडणीत घातलंच आहे, पण जिरे पूड घातल्याने भाजीला स्वाद अजून छान लागतो। आता मी झाकण ठेवून भाजी आपण 2 मिनिटं वाफवून घेऊ। झाकण काढून बघूया। फोडी शिजत आल्या आहेत बघा, फोडींचा रंग थोडासा काळपट झालाय पहिल्यापेक्षा। अजून 1-2 मिनिटं आपण झाकून ठेवू। मी 1 चमचाभर पाणी याच्यात घालतेय, म्हणजे थोडासा रस राहील भाजीला। झाकण काढून बघूया आपण भाजी शिजली आहे का। मस्त शिजली बघा, सगळ्या फोडींचा रंग बदललेला आहे तुमच्या लक्षात येईलच। आता त्याच्यामध्ये आपण साखर, दाण्याचं कूट आणि कोथिंबीर असं घालूया, म्हणजे आपली भाजी तयार। नुसती वाटीत घेऊन खायला सुद्धा ही भाजी फार सुंदर लागते। वासही इतका छान सुटलाय काकडी आणि जिरे आणि तुपाची फोडणी आपली, त्यामुळे फार सुंदर वास येतोय भाजीचा। आणि आता मी कोथिंबीर घालतेय, कोथिंबीरीचाही स्वाद चांगला लागेल। काही लोक कोथिंबीर उपासाला खात नाहीत, त्यांनी घालू नका। आता मी सर्विंग बाउल मध्ये काढते। आपली उपासाला चालणारी काकडीची भाजी करून आता तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते आणि काकडीच्या वासामुळे ती फारच छान लागते। माझा हा काकडीच्या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल आयकॉनही आठवणीने दाबा, म्हणजे तुम्हाला वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स लगेचच मिळतील। पुन्हा आपण नवीन एखाद्या छानशा रेसिपीसह लवकरच भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।